भंडारा इथं नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी नवनीत राणा या संतप्त झाल्या. रुग्णालयात अग्निशमन व्यवस्था होती का हे देखील सरकारनं तपासावं असं वक्तव्य खासदार राणा यांनी केलंय. भंडारा इथं जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात शॉर्ट सर्किटनं आग लागल्यामुळं 10 नवजात बालकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतप्त झाल्या. या रुग्णालयात अग्निशमन व्यवस्था होती का हे देखील राज्य सरकारनं तपासलं पाहिजे. एखाद्या विद्यालयात अग्निशमन व्यवस्था नसल्यास त्यावर तातडीनं कारवाई होते, मग रुग्णालयात का होत नाही? अतिदक्षता वार्डमध्ये सर्व सोयीसुविधा असतात, मात्र याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळं राज्य सरकारनं या दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे. यामुळे राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. नमस्कार. जे काल रात्री भंडारामध्ये जे प्रकरण एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये झालं आणि 10 लहान बाळांचा जीव ते आयसीयूच्या वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे झालेला आहे, ही परिस्थिती फक्त भंडारामध्ये नाहीये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी 100 वेळा गोरगरिबी विचार करते की आम्ही तिथे जर प्रेग्नेंट लेडी जर तिथे गेली तर तिचा आणि त्या बाळाचा जीव सुरक्षित आहे की नाही असं प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रेग्नंट लेडीला असते. आणि बरेचसे वेळा ते बाया आम्हाला फोन करतात, ते प्रेग्नंट लेडीज, आणि विचारतात ताई मी तिथे जाऊ काय, माझा आणि बाळाचा जीव बरोबर सुरक्षित राहीन काय. हा प्रश्नचिन्ह का येत आहे? गव्हर्नमेंट हॉस्पिटल हा गोरगरीब जनता जे तिथे जातात, तुमच्या आणि आमच्यासारखे लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कुठे जातात? ज्या लोकांना असं माहीत पडन की अशी अशी परिस्थिती तिथे असतात आणि औषधी सुद्धा आपल्याला बरोबर वेळेवर भेटत नाही, आणि अशी परिस्थितीमध्ये जेव्हा 10 बाळांचे जीव जाते आणि पूर्ण महाराष्ट्राने आयसीयू मध्ये, आयसीयू किती सेन्सिटिव्ह इश्यू आहे, त्या आयसीयू मध्ये जर जीव जात असेल बाळांचा, मला एक प्रश्न विचारायचा आहे त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल भंडाराचे सीएसला की फायर ब्रिगेडचे जे अलार्म असते, जे फायर झाल्यानंतर इमिजिएट ते अलार्म वाजते, तो अलार्म किती वेळानंतर वाजला आणि का एवढी वेळ लावली? ते वाजवा डॉक्टरांची ड्युटी असते, तर तो डॉक्टर तिथे हजर होते काय? कारण की 17 बाळ जेव्हा ते आयसीयू मध्ये भरती होते, 17 बाळांना वाचवणं एवढं कठीण नव्हतं, पण त्याच्यात फक्त आपण 6-7 बाळांना वाचवलं आणि 10 बाळांचे जीव गेले त्याच्यामध्ये. तर याच्या मागे चूक कोणाची आहे? डॉक्टराची आहे, सीएसची आहे, त्यांची. आपण ज्याला म्हणतो ना की आपण काही गोष्टी असल्या तिथे, कारण आम्ही पाहतोय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कसे ते बाकी छोटी छोटी गोष्टी अवॉइड करतात. जीवाशी खेळणं आताही बंद करा. आणि माझी महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे की आपण जिथेही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे आयसीयू मध्ये आणि बाकी औषधी आणि सीजर जिथे होतात आणि जिथे ट्रीट करतात गोरगरिबांना, तिथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि माझी विनंती राहील की भंडारामध्ये जे प्रकरण हे झालेलं आहे त्याच्यावर डॉक्टरवर आणि सीएसवर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण की अशी दुसरे ठिकाणी जीव घेण्याचं, कारण की इट इज अटेम्प्ट टू मेटर ओनली नो.